नाही मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे. मी तर C20 मध्ये या ठिकाणी होतो पण काही वेळापूर्वी आणि दुपारी देखील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती आणि काय काय मुद्दे आपण त्यांच्यासमोर ठेवले पाहिजे याची देखील चर्चा झाली होती. पण आता हा संप मिटल्याची बातमी आपल्याकडनंच मला मिळते कारण मी जस्ट आता कार्यक्रमातून बाहेर आलेलो आहे G20च्या C20च्या, त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा जो काही प्रश्न होता तो आम्ही ऍड्रेस केला आहे. म्हणजे कुठेही इगो न ठेवता त्यांना जी सोशल सिक्युरिटी हवी आहे, त्यांना रिटायरमेंट नंतर जे बेनिफिट्स हवे आहेत, त्या संदर्भातलं जे तत्व आहे ते तत्व आम्ही मान्य केलेलं आहे. आता त्याचं वर्किंग कसं करायचं याकरता ही कमिटी काम करते आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेच कुठेही सरकारने आडमुठी भूमिका न घेतल्यामुळे मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की शेवटी सगळे कर्मचारी आमचे आहेत, त्यामुळे त्यांना जे चांगलं चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे. कुठेही आमची त्यात आडमुठी भूमिका नाही आहे. आणि त्यासंदर्भात आता ही जी समिती आहे, ही समिती जे काही 3-4 मुद्दे ठरले आहेत त्या मुद्द्यांवर रिपोर्ट देईल आणि त्याच्या आधारावर मग पुढची कारवाई ती आपल्याला करता येईल. शेवटी जे आम्ही सातत्याने म्हणत होतो की संवादातनं तोडगा निघतो, तो संवाद झालेला आहे आणि म्हणून मी कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पुढाकार घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी विशेष आभार मानतो. नाही, शेवटी आम्ही पार्ट ऑफ गव्हर्नमेंटच आहोत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक काम करतो आणि आमचा पहिल्या दिवशीपासून प्रयत्न होता की कुठेही संप होऊच नये. पण शेवटी तो संप झाला, पण आज तो मागे घेतला जातोय ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही पुढे देखील कर्मचाऱ्यांच्या सोबत जास्तीत जास्त चर्चा करून मार्ग काढू.